राज्य शासकीय कर्मचाऱ्यांवर आज आर्थिक गंडांतर आलं शासनाकडून सातव्या वेतन आयोगाचा दुसरा ध्येय हप्ता एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आलाय संबंधीचा आदेश आज वित्त विभागानं काढला त्यामुळं महामारीचा फटका सरकारी बाबूंना खऱ्या अर्थानं बसला गेल्या तीन महिन्याहून अधिक काळ शासन महामारी विरुद्धची लढाई एक हाती एकहाती आहे संचारबंदीमुळे शासनाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्यानं शासन आर्थिक संकटाशी देखील सामना करत आहे या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेतले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा जुलै महिन्यात देय असलेला हप्ता एक वर्षानं पुढे ढकलण्याचा निर्णय शासनानं घेतलाय या संबंधीचा आदेश वित्त विभागानं आज काढलाय महसूल नगण्य आणि खर्च मोठा अशी परिस्थिती असल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडल्याचं कारण सांगत शासनानं हा निर्णय जाहीर केलाय सातव्या वेतन आयोगाच्या फरकातील रक्कम कर्मचाऱ्यांना पाच समान हप्त्यात दिली जाणार आहे यातील पहिला हप्ता गेल्या वर्षी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यात आलाय तर दुसरा हप्ता यावर्षी एक जुलै रोजी दिला जाणार होता